वाळूच्या डंपरवर कायदेशीर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात 10,000 लाचेची मागणी करून त्याचा स्वीकार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला चांगलाच भोवला आहे। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी व पोलीस कर्मचारी गणेश महादेव शेळके असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या दोघा जणांची नावे आहेत। तक्रारदाराच्या मालकीचे जंपर असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या डंपरने वाळूची वाहतूक केली होती। या वाहनावर कायदेशीर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती। या मागणीनुसार लाचेची 10,000 रुपयाची रक्कम पोलीस कर्मचारी गणेश महादेव शेळके यांनी पोलीस स्टेशनमध्ये पंचासमक्ष स्वीकारली। लाचेची मागणी आणि स्वीकार या दोन्ही बाबी एसीबीच्या नजरेत आल्यामुळे दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। जळगाव एसीबीचे डीवायएसपी सतीश भामरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे। या सापळ्यात पोलीस निरीक्षक संजोग बच्चाव लोधी, सहाय्यक फौजदार दिनेश सिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाट, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, महेश सोमवंशी आदींनी सहभाग घेतला होता। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।